शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचे कान टोचण्यात आले आहेत. नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकारने आपल्या उत्पन्नवाढीचे मार्ग शोधायला हरकत नाही, पण इंधनाची बेलगाम दरवाढ हा तो मार्ग नक्कीच नाही. कोरोना आगीतून इंधन दरवाढ फुपाट्यात अशी अवस्था नको. चौकूर उधळलेल्या इंधन दरवाढीच्या घोड्याला लगाम घाला अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखामध्ये इंधन दरवाढीवरती लिहिण्यात आलेलं आहे. कोरोनाग्रस्त आणि इंधन दरवाढ हे दोनच आकडे सध्या वाढत आहेत. प्रथमच डिझेल दराने पेट्रोल दराला ओव्हरटेक केलंय. अनलॉक केल्यापासून इंधन दर हा मारुती शेपटाप्रमाणे वाढतोय. कोरोना भीक मागू देईना, महागाई जेव घालीना ही गत सध्या झाली आहे. इंधन दरवाढीचे तडाखे रोज बसू लागले आहेत, तर कसं व्हायचं असा सवाल सामनाच्या मुखपत्र जे शिवसेनेचं आहे सामना यातून विचारला गेलाय. इंधन दरवाढीवरती यात लिहिण्यात आलं असून सामान्य माणसाचा किस्सा देखील आता रिकामा होतोय हे यात म्हटलं गेलंय. आता वळूयात.